रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी। लातूर मुझे धम्म परिषदे दुसऱ्या दिवशी मी मातंग कॉलनी मध्ये गेलो तेव्हा त्यांनी बोलून दाखवलं भीमरावजी महाराष्ट्रामध्ये तर आम्ही धम्म परिवर्तन करून बौद्ध होत आहोत, समाज आम्हाला स्वीकारेल काय? बौद्ध समाज आहे तो आम्हाला स्वीकारेल काय? मी बोललो निश्चित बौद्ध समाज आपलं स्वागत करेल, स्वीकारेल काय? स्वागत करेल, कारण बुद्धाची करुणा आहे त्यांच्या, बुद्धाचा भाईचारा स्वातंत्र्य आहे। आताच मी तुम्ही मला सांगितलं करोनाच्या महामारीमध्ये लातूर शहरापासून आम्ही शहरापासून दूर असलेले परंतु बौद्ध बांधव इथे आले, एक छोटासा ट्रक घेऊन आले आमच्यासाठी आणि धान्याने संपूर्ण भरलेला होता। हे उदाहरण आहे आपल्यासाठी, बौद्ध समाज आपल्याला निश्चित सुधार आपल्याला तुमचं स्वागत करेल। आणि जी काही जातीवाचक आज नावं आहेत तुमची, मातंग हे जातीवाचक नाव आहे, ते नाव आता सोडून द्या। आपण बौद्ध आहोत, बौद्ध हे अभिमानाने सांगा, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बौद्ध आहोत। या देशातले आमचे बांधव आज जगामध्ये आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारचं परिवर्तन आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते आपले पदाधिकारी असतील हे देखील आपल्याला सांगू इच्छितो। इथेला सभावून घेण्यात येईल, ज्या कार्यक्रमांचं ते पुण्यामध्ये आज घेत आहे ज्यांचं नाव प्रबुद्ध साठे, ज्या माणसाने घरदार संपूर्ण सोडलेला, उच्च शिक्षित आहे आपल्याला सांगू इच्छितो, परंतु भीमरावजी 10,000 पुढे जेव्हा हा समाज धर्मांतरित होईल तेव्हाच मी माझ्या बायका पोरांना सांगितलं मी घरी येईल, नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही, माझी पोरं सगळी डॉक्टर आहे। म्हणलं काय चिंता नाही, डॉक्टर आहे तुमची पोरं। अशा प्रकारचे निश्चय घेऊन आज समाज उतरलेले आहे। म्हणून जे आपण बोलतो हिंदू फंडामेंटलिस्ट मनुवादी संघटना वगैरे आज घाबरलेले कशाला आहे, ह्याच्यासाठी घाबरलेले आहेत की डिव्हिजन होतंय ते त्यांचं होतंय, त्यांची संख्या कमी होत। म्हणून आरएसएसचे चीफ म्हणतात जी काही जाती व्यवस्था केली ती देवाने नाही केली, आमच्यातल्या लोकांनी केली, ती आमची चूक झाली असे आज जाहीरपणे म्हणतात। कारण या पुणे शहरामधचा जर लोकसंख्या जर बघितली तर मातंगांची लोकसंख्या ही खूप मोठ्या संख्येने आहे, 12-13% पुण्यामध्ये मातंग समाज आहे। परंतु याची सुरुवात ही झाली ती उत्तर भारतामध्ये झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये लोण आता आलं आहे, ज्या जोरावरती आम्ही बोलतो करोडोंचं धर्मांतर होणार आहे आणि सुरुवात झालेली आहे, ती सुरुवात झाली ती उत्तर भारतामध्ये झाली। आधीच्या काळामध्ये झाली असते, उत्तर भारतामध्ये देखील इतिहास घडला गेला असता 10 वर्षापूर्वी, परंतु झाला नाही। त्याने राजनीतीला जास्त महत्व दिले, खाली बाबासाहेब की राजनीति लेके बाबासाहेब का नाम यूज किया, इस्तेमाल किया। रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी।